नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण काल जो व्याकरणाचा भाग सुरू केलेला होता त्याचा पुढचा भाग पाहणार आहोत। काल आपण पाहिलं की समास, समासाचे मुख्य चार प्रकार, आणि आज आपल्याला पाहायचे आहे यात्ता दहावीला यावर्षी कोणकोणते समास अभ्यासण्यासाठी आहेत ते सुरुवातीला सांगतो। काल आपण पाहिला अव्ययीभाव समास, परंतु तो अव्ययीभाव समास यावर्षी दहावीसाठी नाही, तो आपल्याला प्रथम पद महत्त्वाचं असणारा जो समास असतो त्याला अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं। पहिलं पद, दुसरं पद, समासाचा विग्रह आणि त्याच्यावरून समास कसा ओळखायचा याच्यासाठी आपण तो भाग पाहिलेला आहे। आज जो मार्ग आपण पाहणार आहोत तो यंदा दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये दोन गुणांसाठी असलेला आपल्याला दिसून येईल। त्यामध्ये तत्पुरुष समास म्हणजे काय, कालही आपण त्याच्याबद्दल बोललेलो आहोत की ज्या समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं त्या समासाला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं। त्याचा जो उपप्रकार आहे म्हणजे समास तत्पुरुष समासाचा उपप्रकार कर्मधारय समास, याची व्याख्या आपण पाहत असताना पाहिलेलं होतं की ज्या समासामध्ये दुसरं पद प्रधान महत्वाचे असते त्या समासाला काय म्हटलं जातं, कर्मधारय समास। परंतु त्याच्यामध्ये दोन नियम आपण पाहिले की त्याच्यामध्ये पहिलं पद हे विशेषण असत आणि दुसरं पद विशेष असलेलं आपल्याला दिसून, त्याचबरोबर दोन्ही पद प्रथमा विभक्तीमध्ये असतात। म्हणजे काय, प्रथमा विभक्ती, विभक्ती प्रत्यय आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रथम विभक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागत नाही। म्हणजेच कर्मधारय समासामध्ये जी उदाहरण आपण काल पाहिलेली आहे त्यामध्ये पहिलं पद असेल किंवा दोन्ही दुसरं पद असेल त्याला कुठल्याही प्रकारचा विभक्ती प्रत्यय लागत नसते लागलेला दिसून। आज आपण पाहणार आहोत द्विगु समास, तो पाहण्याच्या पूर्वी उद्या आपल्याला म्हणजे फोटो पाठवले जातील किंवा लिंक पाठवली जाईल आणि समास या घटकावरती आपल्याला जे काही आता दहावीमध्ये अभ्यास करण्यासाठी समास आहे त्या समासांच्या वरती प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने बोर्डाच्या परीक्षेमध्ये कसे येतात त्याबद्दल प्रश्न विचारले जातील। तास चालू असतानाच आपण सर्वांनी अर्थातच जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर वहीमध्ये लिहून लगेच आपल्या विशेष शिक्षकांना ते आपण पाठवायचे आहेत। म्हणजेच काल, आज आणि उद्या या तीन दिवसांमध्ये बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं दोन गुणांचा व्याकरणाचा जो काही घटक आहे समास तो आपला पूर्ण होईल, ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षामध्ये ठेवा। आता जो समास आपल्याला पाहायचा आहे तो द्विगु समास, पहिलं पद संज्ञा विशेषण असत आणि त्या दोन पदांमधील सहसंबंध जो आहे तो जसं कर्मधारय समासामध्ये आपण पाहिला पहिलं पद विशेषण दुसरं पद विशेष, त्याच पद्धतीने लँग्वेज सुद्धा द्विगु समासामध्ये असलेलं आपल्याला दिसून येईल की पहिलं पद विशेषण असलेलं आणि दुसरं पद विशेष असलेलं आपल्याला दिसून येईल। तिसरा जो समास आपल्याला परीक्षेसाठी आहे तो द्वंद्व समास, हे म्हणतो सुरुवातीला थोडस समजून देतो आणि नंतर आपण उदाहरण पाहणार आहोत। म्हणजे द्वंद्व समास दोन्ही पद त्या समासामध्ये महत्वाचे असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हटले जाते। आता आपण द्विगु समासाची काही उदाहरणं पाहणार आहोत, ती उदाहरणं सर्वांनी वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। द्विगु समासाची उदाहरण पहा, पंचवटी, पंचवटी याचा विग्रह करत असताना पाच वटांचा समूह, पाच वटांचा समूह
5 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
पुढील उदाहरण काय करा सत्ता ट्रिगर चौघडी असं या शब्दाचं मी विवाहन करायचं आहे चौघडी त्रयमुख्य त्रयमुख्य बारघडी नंतर पंचारती या शब्दांचे विग्रह लगेच करायचे आहेत पुढचा जो समास आहे द्वंद्व समास तिसरा येऊन झाला असं शब्द याचा तात्पर्य अभ्यासण्यासाठी असणारा तिसरा समास द्वंद्व समास द्वंद्व समास या समासाची व्याख्या करा त्या समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात दोन्ही पदे प्रधान असतात त्या समासाला द्वंद्व समास असे म्हटले जाते याचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आई वडील असा शब्द आपण वापरतो यामध्ये दोन्ही पद महत्वाचे असतात म्हणजे आई आणि वडील या दोघांमध्ये आपण भेदभाव करू शकत नाही किंवा बहीण भाऊ याच्यामध्ये सुद्धा आपण भेदभाव किंवा अर्थात फरक करू शकत नाही आणि म्हणून या सामासिक शब्दांमध्ये म्हणजेच द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असलेली आपल्याला दिसून येतील याचे तीन उपप्रकार पडतात ते उपप्रकार व्यवस्थित आपण समजून घ्या पहिला जो उपप्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व समास याची व्याख्या लक्षामध्ये ठेवण्यासाठी म्हणजेच द्वंद्व इतरेतर द्वंद्व समास याची व्याख्या आपण लक्षामध्ये ठेवा ज्या समासाचा विग्रह करताना व आणि या समुच्चयबोधकाने अव्ययाने ते शब्द जोडले जातात व आणि व आणि हे जे काही दोन समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे आता उभयान्वयी अव्यय म्हणजे काय त्याचे प्रकार कोणते याचा अभ्यास याच्यापूर्वी आपण केलेला आहे उभयान्वयी अव्ययाची व्याख्या जर आपण पाहिली की दोन शब्द किंवा दोन वाक्य
जोडणारा अविकारी शब्द आणि त्याला उभयपदी अव्यय असे शब्द प्रयोग किंवा असं म्हटलं जात असलेले आपल्याला दिसून येईल. यामध्ये उभयपदी अव्ययामध्ये पहिला प्रकार जो आहे तो समुच्चय बोधक उभयपदी अव्यय आणि त्या उभयपदी अव्ययाचा या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समासामध्ये जे काही सामासिक शब्दामध्ये पहिलं पद दुसरं पद असतं ते जोडण्यासाठी विग्रह करत असताना जोडण्यासाठी या समुच्चय बोधक उभयपदाचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण लिहून घ्या आई बाग, याची उदाहरण याच्याबद्दल आपण लिहूया आई बाग हा सामासिक शब्द आहे आणि याचा विग्रह आपण कसा करतो आई आणि बाग आई आणि दुसरं उदाहरण पहा हरी हर हरी हर हरी हर याचे पद सुद्धा हरी आणि हर हरी आणि हर पुढचं उदाहरण घ्या राम लक्ष्मण राम राम लक्ष्मण त्याची विघ्न करत असताना राम आणि लक्ष्मण अशा पद्धतीने आपण त्याचाही विग्रह करतो. त्यानंतर आई वडील हा एक शब्द पहा आई वडील आई वडील आई आणि वडील आई आणि वडील या पद्धतीनं इतरेतर द्वंद्व समासामध्ये व आणि या समुच्चय बोधक उभयपदी अव्ययाने सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना दोन शब्द काय केले जातात जोडले जातात ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षामध्ये ठेवा. त्याची उदाहरणं अजून तुम्ही पुढे लिहून घ्या स्त्री पुरुष इथे मी लिहितो तुम्ही लिहून द्या आणि त्याचा विग्रह करा स्त्री पुरुष. नंतर एकवीस एकवीस कृष्णार्जुन 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 शब्द निघल्या कृष्णार्जुन बहिण पाहू बहिण बाहू बहिण बाहू माझे बहिण माझे नंतर विटी दांडू विटी दांडू कुलूप किल्ली कुलूप किल्ली कुलूप किल्ली नंतर ब्रह्मा वि
ब्रह्मा विष्णु महेश ब्रह्मा विष्णु महेश या पद्धतीने इतर वर्ग समास मला वाटतं आपल्याला समजलेला असेल. त्याच्या पुढचा दुसरा जो प्रकार आहे तो पहा. वैकल्पिक द्वंद्व समास दुसरा द्वंद्व समासाचा प्रकार वैकल्पिक शब्द लिहिला वैकल्पिक द्वंद्व समास. याच्यापुढे आपण पाहिलं द्वंद्व हे अव्यय म्हणजे काय. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा जो काय अभिकारी शब्द आहे त्याला उभय अव्यय असं म्हटलं जातो. आणि त्यामध्ये हा जो वैकल्पिक द्वंद्व समास आहे त्या समासामध्ये महत्वाची गोष्ट कोणती आहे ती नीट लक्षामध्ये ठेवा. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा अथवा वा किंवा अथवा वा किंवा अथवा वा किंवा अथवा वा या विकल्प बोधक अव्ययांचा उपयोग विग्रह करत असताना वापरला जातो. विकल्प बोधक अव्ययांचा वापर केला जातो आणि दोन्हीची पद आहे त्याच्यामध्ये दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये जे काही पहिले पद आणि दुसरे पद असतात ते दोन्ही विरुद्धार्थी शब्द असतात एकमेकाचे विरुद्धार्थी शब्द असतात ही एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षामध्ये ठेवा. त्याचं उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल. उदाहरण पहा खरे खोटे. खरे खोटे पटपट लिहून घ्या. इथं आपल्याला काय करायचं तसं विग्रह करायचे खरे किंवा खोटे खरे किंवा खोटे खरे किंवा खोटे. इथं जर आपण पाहिलं हा सामासिक शब्द याच्यामध्ये पहिलं पद आणि हे दुसरं पद आहे. वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय सांगितलेलं आहे विग्रह करत असताना किंवा अथवा याचा उपयोग करायचा या ठिकाणी किंवा या विकल्प बोधक उभय अव्ययाचा वापर केलेला आहे. आणि त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द म्हणजे त्याच्याकडे पहिलं पद हे दुसऱ्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे दुसरं पद हे पहिल्याच्या विरुद्धार्थी शब्द असतात आपल्याला दिसून म्हणजे दोन्ही पद एकमेकाच्या विरुद्धार्थी असणारे शब्द या ठिकाणी दिले जात असे आपल्याला दिसून येते. त्यामुळे ओळखण्यासाठी वैकल्पिक द्वंद्व समास अत्यंत सोपा असलेला आपल्याला दिसेल. दुसरं उदाहरण पहा बरे वाईट आता इथं सुद्धा आपल्याला विग्रह करत असताना बरे किंवा वाईट इथं सुद्धा तुम्ही पहा हे पहिलं पद आहे हे दुसरं पद आहे किंवा या विकल्प बोधक शब्द जे पहिलं पद आणि दुसरं पद या ठिकाणी जोडलेले आपल्याला दिसून येते. विग्रह करत असताना पहिलं पद आणि दुसरं पद हे एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द असलेले आपल्याला या ठिकाणी सुद्धा दिसते. नंतर तिसरा असं उदाहरण पहा पास नापास पास किंवा नापास पास किंवा नापास
आपल्याला कळलं असेल की उपाय अध्याय विकल्प म्हणून उपाय अध्याय आपण जोडलेला आहे. पहिलं पद आणि दुसरं पद एकमेकांशी विरुद्ध शब्द असलेले आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी तीन चार हे उदाहरण आपल्याला त्याचं सांगता येईल, तीन किंवा चार. त्याचबरोबर या ठिकाणी खरे खोटे झालेलं आहे, बरं वाईट झालेलं आहे, अशा पद्धतीनं आपल्याला दुसरा द्वंद्व समासाचा उपप्रकार समजलेला असेल. तिसरा आणि शेवटचा जो काही प्रकार आहे तो समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास याच्याबद्दल माहिती आपण पाहूया. समाहार द्वंद्व समास समाहार द्वंद्व समासाची व्याख्या पहा की ज्या समासातील पदाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा त्यामध्ये समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो त्यास समाहार द्वंद्व समास असे म्हटले जाते. त्याचं उदाहरण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. उदाहरण पहा, मीठ भाकर. मीठ भाकर आपण म्हणतो की मीठ भाकर खाऊन म्हणजे दिवस चाललेले आहे किंवा मीठ भाकर खातो म्हणजे फक्त मीठ आणि भाकर आपण खातो असा त्याचा अर्थ होत नाही लक्षात घ्या. तर मीठ भाकर याचा विग्रह करत असताना मीठ भाकर मीठ भाकर व साधे पदार्थ व साधे पदार्थ साधे पदार्थ असा विग्रह केला जातो. म्हणजे समाहार द्वंद्व समास म्हणजे काय याची व्याख्या पाहत असताना आपण पाहिलं की विग्रह करताना या दोन पदांच्या अर्थाशिवाय इतर पदार्थ किंवा इतर त्याच जातीच्या पदार्थांचा त्याच जातीच्या पदार्थांचा म्हणजे काय साधे पदार्थ म्हणजे याच्यामध्ये मीठ भाकर खातो म्हणजे त्याच्यामध्ये कांदा येईल किंवा अर्थातच म्हणजे चटणी जर आपण वापर किंवा मिरची जर आपण वापर ती सुद्धा याच्यामध्ये येऊ शकते. म्हणजे फक्त मीठ आणि भाकर खातो आणि जगतो असा कोण मीठ भाकर खाऊ शकतो आहे म्हणजे काय तर मीठ भाकर व साधे पदार्थ साध्या पदार्थांच्या मध्ये कांदा लसूण असेल किंवा अर्थातच या ठिकाणी आताच मी तुम्हाला सांगितलं की मिरची चटणी या सगळ्या गोष्टींचा समावेश याच्यामध्ये साधे पदार्थामध्ये होत असते. म्हणजे याच प्रकारच्या साध्या पदार्थांचा समावेश होतो आणि म्हणून आपण मीठ भाकर असा शब्द त्यासाठी वापरत असतो. आपल्याला दुसरा शब्द पहा, चहा पाणी. आपण म्हणतो चहा पाण्यासाठी या किंवा चहा पाणी करूया. मग त्याचा निग्रह करत असताना काय करतो आपण चहा पाणी व खळ्याची चहा पाणी गोकराचे इतर पदार्थ हराचे इतर पदार्थ चहामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण बोलवल्यानंतर त्याला पहिलं पाणी नंतर आपल्याला सर्वांना मिळते. पाणी दिल्यानंतर अर्थातच आपण चहा देतो पण चहा बरोबर इतर फळांचे पदार्थ म्हणजे जे तुमच्याकडे उपलब्ध असतील म्हणजे बिस्किट असेल बटर असेल टोस्ट असतील किंवा नाटकेट असेल हे पदार्थ आपण चहा बरोबर त्या व्यक्तीला देत असेल आपल्याला दिसतो. म्हणजे जिथं समाहार द्वंद्व समास म्हणजे काय तर ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील पदाच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या म्हणजे चहा पाण्याच्या म्हणजे चहा बरोबर जे काही फळाचे पदार्थ आपण त्या व्यक्तींना देतो त्या पदार्थांचा त्यामध्ये समावेश होतो किंवा समाहार केलेला असतो त्यामुळं याला काय म्हटलं जातं समाहार द्वंद्व समास असं म्हटलं जाते. भाजीपाला उचंबारी पाला भाजी पाला भाजीपाला म्हणजे
ती भाजी आणि त्याचा पाला या ठिकाणी अपेक्षित नाही म्हणून तिथे भाजी आहे पाला आणि मिरची आहे भाजी पाला मिरची कोथिंबीर वो इतर पदार्थ व इतर वस्तु व इतर वस्तु त्याच्यामध्ये एक असते आपल्याला दिसून येतो अंतरूप आहे अंतरूप पांगरू अंतरूप पांगरू आता याच्यामध्ये फक्त आपण पात्राला नाव घ्यायचं म्हणजे खाली काय त्याला नाव घ्यायचं एवढ्या गोष्टी त्याच्यामध्ये असत नाही अंतरण्यासाठी पांघरण्यासाठी आणि इतर म्हणजे डोक्याच्या खाली खुशी असेल मच्छरदानी असेल बेडशीट असेल गादी असेल या सगळ्या गोष्टी त्याचा व्यवस्था अंतरण्या पांघरण्यामध्ये येत असतील आपल्याला दिसून येईल आणि म्हणून त्याचा विग्रह करत असताना अंतरण्यासाठी अंतरण्यासाठी पांघरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे व इतर कपडे अशा पद्धतीनं या ठिकाणी पुढची उदाहरणं काही लिहून घ्या बाजार हाट ते तुम्ही घरी करायचे आहे उदाहरण लिहून घ्या बाजार हाट नंतर पुढचं उदाहरण आहे पाला पासून पाला पासून नंतर के कचरा तेल कचरा कपडा लत्ता कपडा लत्ता कपडा लत्ता नंतर ध्यान पान पत्रावर पान पत्रावर पान पत्रावर गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी या ठिकाणी समास हा जो काही व्याकरणाचा घटक आहे तो संपलेला आहे मला वाटतं आपल्याला सर्वांना समासाचे इयत्ता दहावीला अभ्यासण्यासाठी असणारे घटक समजलेले असतील उद्या आपण याच्या या घटकावरती परीक्षा तुमची घेणार आहोत जरी बोर्डाच्या दृष्टीने दोन गुण असले तरी व्याकरणामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी आज आपण थांबू करायचं.